Today we are going to discuss remand procedure in criminal state cases. First of all, we will see what is remand. For that purpose, सर्वप्रथम लक्षात घेण्यासारखी बाब म्हणजे रिमांड हा फक्त क्रिमिनल केसमध्येच असतो. रिमांड हा कोणत्याही व्यक्तीने पोलिसांकडे दिलेल्या रिपोर्टनंतर पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान आरोपीला अटक केल्यानंतर त्याला न्यायालयात हजर केल्यानंतरचा भाग असतो. यात आरोपीला अटक केल्यानंतर 24 तासांच्या आत न्यायालयात हजर केले जाते. हजर केल्यानंतर न्यायालयात आरोपीला त्याचे नाव आणि पोलिसांविरुद्ध त्याला मारहाणीविषयीच्या तक्रारीबाबत विचारणा केली जाते. त्यानंतर आरोपीला PCR किंवा MCR मध्ये पाठविले जाते. यालाच रिमांड असे म्हणतात. ही सर्व प्रोसिजर Section 167 ऑफ क्रिमिनल प्रोसिजर कोडनुसार होते. नाउ वी विल सी व्हॉट इज पोलीस कस्टडी रिमांड. PCR म्हणजेच पोलीस कस्टडी रिमांड कशाला म्हणतात, तसेच PCR केव्हा आणि कोणत्या केसेसमध्ये दिला जाऊ शकतो. आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर त्याच्याविरुद्ध असलेला गुन्हा हा नॉन बिलेबल असेल आणि पोलिसांना इन्व्हेस्टिगेशनसाठी आरोपीच्या कस्टडीची आवश्यकता असेल तर पोलीस, सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांचे सर्वांचे म्हणणे ऐकून केस डायरीचे अवलोकन केल्यानंतर न्यायालय योग्य वाटल्यास आरोपीला PCR मंजूर करते. हा PCR शक्यतोवर नॉन बिलेबल गुन्ह्यामध्येच दिला जातो. नाउ वी विल सी व्हॉट इज केस डायरी अँड इट्स यूज. केस डायरी ही पोलिसांनी त्या त्या गुन्ह्यासंबंधी रोजच्या तपासात तयार केलेले टिपण असते आणि ती पोलिसांच्याच ताब्यात असते. त्यावरूनच चार्जशीट तयार केली जाते. प्रत्येक गुन्ह्याची केस डायरी ही वेगळी असते. केस डायरीचे अवलोकन फक्त न्यायालय आणि सरकार पक्षच करू शकतात. आरोपी किंवा त्यांचे वकील केस डायरी बघण्याकरता मागू शकत नाही. नाउ वी विल सी लिमिट फॉर PCR. PCR म्हणजेच पोलीस कस्टडी रिमांड हा जास्तीत जास्त किती दिवसांचा दिला जाऊ शकतो. PCR हा एकाच वेळी जास्तीत जास्त 7 दिवसांचा दिला जाऊ शकतो, परंतु तो कमी जास्त दिवसांचा दिला असला तरी जास्तीत जास्त संपूर्ण कालावधी 14 दिवसांचाच असतो. यात आरोपीला तेवढ्या कालावधीकरता पोलिसांच्या ताब्यात दिले जाते. त्याचा PCR कालावधी संपल्यानंतर पुन्हा आरोपीला पोलिसांकडून त्याच न्यायालयात हजर केले जाते. नाउ वी विल सी व्हॉट इज मॅजिस्टेरियल कस्टडी रिमांड. MCR हा केव्हा आणि कोणत्या केसेसमध्ये दिला जाऊ शकतो. MCR म्हणजेच मॅजिस्टेरियल कस्टडी रिमांड हा आरोपीला न्यायालयात हजर केल्यानंतर जर आरोपी पहिल्या रिमांडला PCR मध्ये पाठविला असल्यास त्याचा कालावधी संपल्यानंतर सर्वच प्रकरणात मंजूर केला जातो. हा कालावधी एकाच वेळी 14 दिवसांचा असतो. त्यानंतर वेळोवेळी संबंधित पोलिसांकडून न्यायालयाला लेखी विनंती करून चार्जशीट दाखल होईपर्यंत MCR कालावधी वाढवून घेतला जातो. आरोपी MCR मध्ये असताना त्याला जिल्हा कारागृहात ठेवले जाते. तसेच आरोपी MCR मध्ये असताना त्याला जामीन मिळण्यासाठी अर्ज सादर करता येतो. अशा प्रकारे आज आपण PCR आणि MCR बाबतची माहिती पाहिली. यापुढच्या व्हिडिओत आपण जामीन मिळण्याबाबतची माहिती पाहूया. थँक्यू.